कौतुक शशिकांत शिंदे, त्याचबरोबर सारंग पाटील यांच्यासह श्रीनिवास पाटील सिल्व्हर ओकवर निवासस्थानी पोहोचलेले आहेत. श्रीनिवास पाटील यांची निवडणूक न लढण्याची भूमिका, आपल्या मुलाला सारंग पाटील याला उमेदवारी द्यावी यावर श्रीनिवास पाटील अद्यापही ठाम आहेत. तर शशिकांत शिंदे यांची पक्षानं आदेश दिल्यास रणांगणामध्ये उतरून महायुतीच्या उमेदवाराविरोधात जोरदार लढत देण्याची तयारी असल्याची सुद्धा भूमिका आहे. शरद पवार यांच्यासोबत सुरू असलेल्या या बैठकीमध्ये आजच अंतिम निर्णय होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. तर आपण पाहते आताची महत्त्वाची बातमी. सातारा लोकसभा मतदारसंघासंदर्भात आज निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते. सातारा लोकसभेचा तिढा अद्यापही कायम आहे आणि या संदर्भात सिल्व्हर ओकवर एक महत्त्वाची बैठक सुरू झालेली आहे. शशिकांत शिंदे श्रीनिवास पाटील सिल्व्हर ओकवर पोहोचलेले आहेत आणि त्याचबरोबर सारंग पाटील सुद्धा सिल्व्हर ओकवर दाखल झालेत. त्यामुळे आता यासंदर्भात काय निर्णय होतो हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सातारा लोकसभेचा तिढा अद्याप कायम आहे आणि त्यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी सिल्व्हर ओकवर बैठक सुरू आहे. या बैठकीला सारंग पाटील, श्रीनिवास पाटील आणि शशिकांत शिंदे उपस्थित आहेत. त्यामुळे आता सातारा संदर्भात कुणाला उमेदवारी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.